अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दर्शनासाठी जात असताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी सौंडीच्या 2 ते 3 किलोमीटर अलीकडेच अडवलेलं होतं। त्यानंतर गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि त्यांचे समर्थक संतापले, तिथे मोठ्याने घोषणाबाजी झाली आणि आता गोपीचंद पडळकर बोलतायत। अहिल्या देवींचं जन्मस्थळ आपल्यासाठी। तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनाही अडवण्यात आलं, त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला आणि त्यामुळे हे दोन्ही नेते संतापले आणि इथे सरकारकडून ही दडपशाही सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांनी सुद्धा मोठी घोषणाबाजी केली। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम सुरू आहे चौंडी या ठिकाणी आणि जिथे शरद पवार उपस्थित आहेत आणि आमदार रोहित पवार देखील। शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावरती टीका केली आहे। शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावरती टीका करत महाविकास आघाडी सरकारवरतीच गोपीचंद पडळकर यांनी टीका केली। आपल्याला हा अभिवादनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। शरद चंद्र पवारांनी आणि त्यांच्या नातवांनी जे काही राजकारण आणलंय ते राजकारण आपण ठेचून काढू, परंतु आपण आता इथून जेव्हा चौंडीमध्ये जाऊ तेव्हा अत्यंत शांततेमध्ये जाऊ। पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय, पवार हे षडयंत्री माणूस आहे, ते निश्चितपणे या कार्यक्रमाला गालबोट लावतील, अशा पद्धतीचं काम करतील आणि आमच्या गोरगरीब अहिल्या भक्तांच्या वरती खोटे केसेस घालण्याचा प्रयत्न करतील। तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय, असे काही चुकीचे कुरूप प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना तुम्ही वेळीच रोका आणि आम्हाला अहिल्या देवींचं दर्शन घेण्यासाठी जाण्याची परवानगी द्या आणि आपण सगळेजण शांततेमध्ये चौंडीमध्ये जाऊ। तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सांगितलंय, आम्ही चौंडीमध्ये जाऊ आणि अहिल्या देवींचं दर्शन घेऊ, यासाठी आम्हाला कुणी रोखू शकत नाही आणि तिथे जाऊन दर्शन घेण्यावरती गोपीचंद पडळकर ठाम आहेत। आता आपल्या ते कार्यकर्त्यांसोबत चौंडीच्या दिशेनं आगीकूच करतील, मात्र आधी पोलिसांनी त्यांना 2 ते 3 किलोमीटर आधीच चौंडीपासून अडवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी झाली, आधी सकाळी जेजुरी आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आपल्या समर्थकांसह चौंडीच्या दिशेनं निघाले, मात्र तिथे आधी शरद पवार यांचा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं सुरू होता आणि त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना आधीच रोखण्यात आलं, त्यांचा ताफा रोखला गेला आणि त्यामुळेच त्यांनी संताप व्यक्त केला। शरद पवार, रोहित पवार आणि त्यासोबत महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी टीका केली, मोठ्यानं घोषणाबाजी सुद्धा झाली, सरकारचा निषेध करण्यात आला आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय जिथे गोपीचंद पडळकर आता पुन्हा एकदा चौंडीला जाण्यावरती ठाम आहेत, तिथे जाऊन दर्शन घेणारच असं त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना सांगितलंय। पण सावित्रीबाईंचं काम एका वेगळ्या दिशेचं होत, जिजामातेचं काम एका वेगळ्या पद्धतीचं होत आणि अहिल्यादेवींचं काम हे सर्व समावेशाच्या फरकाचं होतं, परिवर्तनाला प्रोत्साहन देणार असं होतं। चुंदीला आज आपण आलो आणि याच चुंदीला मल्हारच्या नजरेला अहिल्या देवी आल्या आणि त्यांना काय जाणवलं की इथं या मुलीमध्ये काहीतरी कर्तृत्व आहे हे जाणवल्याच्या नंतर त्यांनी निर्णय घेतला की यांना आपल्या घरामध्ये सुरू आणण्याचा उद्देश
आणि पुण्याच्या श्रीनिवास राजेसोबत खंडेरावांच्याबरोबर त्यांचा विवाह त्या ठिकाणी झाला. दुर्दैवाने त्यांना संसारामध्ये पतीसौख्य हे जास्त काळ मिळालं नाही. मग संकट आलं, पण त्या संकटावर मात करूनसुद्धा उभं राहिलं पाहिजे, राज्याचा कारभार केला पाहिजे. आणि तो राज्याचा कारभार करत असताना जो समाजातला शेवटचा माणूस आहे त्याच्यासाठी काही करणं हे आपलं कर्तव्य आहे हे सूत्र त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवलं. आणि त्यामुळं आज आपण त्यांचा उल्लेख हा एका वेगळ्या पद्धतीने करत असतो. अनेक वेळ अनेक तास आपण या ठिकाणी बसलोय, मी काय अधिक वेळ घेणार नाही. पण हा आजचा दिवस जयंतीचा हा या देशातल्या स्त्री वर्गाचा सन्मान करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांचा अधिकार वाढवणं यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे याचं मला मनापासूनचं समाधान. हा सगळा भाग महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे. तसंच जामखेड या परिसराचं दुष्काळाचं दुखणं फार जुनं आहे. एक काळ असा होता की इथं दुष्काळ बघण्याच्यासाठी शेजारच्या अकोल्याला देशाचे प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी स्वतः आल्या होत्या. त्यांनी स्वतः फाळणी केली, पण इतक्या वर्षामध्ये इथल्या फाळण्याचा खर्च सुटला नाही, इथल्या उद्योगाचा खर्च सुटला नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये रोहितसारख्या एका तरुण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं आणि त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. 2.5 वर्ष झाली, वर्ष जास्त झाली नाही, पण या 2.5 वर्षामध्ये अनेक कामं त्यांची अशी दिसतात की ज्याच्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टिकोनाचा स्पर्श त्याच्यामध्ये असावा. आता उदाहरणार्थ अहिल्यादेवीनं आपल्या आयुष्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी वाजव केले, त्या वाजवातून पाण्याची सुविधा केली. कर्जत आणि जामखेड इथल्या लोकांना विचारलं तुमची अपेक्षा काय, तर ते फक्त पाणी सांगतात. आणि मला आनंद आहे की रोहितची जबाबदारी घेतल्याच्या नंतर राज्याचे संबंधित मंत्री यांच्याशी 2-3-4 वेळेला पाणी इथं कसं आणता येईल यासंबंधीच्या बैठका घेतल्या, काही निर्णय घेतले. आणि माझी खात्री आहे की या राहिलेल्या कालखंडामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली हे आपल्याला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. अहिल्याबाईंचं दुसरं वैशिष्ट्य होतं, त्यांनी आपल्या राज्यामध्ये लोकांना काम दिलं. मगाशी आपण फिल्ममध्ये पाहिलं की व्यंकटराला काम करण्याची संधी मिळावी आणि म्हणून माहेश्वरी कपडा माहेश्वरी साडी या सवन देशात प्रसिद्ध आहे. आणि त्याची सुरुवात ही आई आहे. हॅलो.
नम्र विनंती आतापर्यंत आपण सरकार केलेला आहे, फक्त शेवटचे 10 मिनिट आम्हाला सरकार करा आणि हे जर काही मानागर नका मानू, पण आम्ही हक्काने आम्ही हक्काने हक्काने मानणार भाऊला आणि सरकार केल्याबद्दल आम्हाला आभारी आहात। 10 मिनिटं फक्त मला सव्वा वाजता आपण इथून आलो। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। वैभव, सध्या चोंडीला जाण्यावरती गोपीचंद पडळकर ठाम आहेत, तिथे जाऊन दर्शन घेण्यावरती सध्या ते त्याचसोबत सदाभाऊ खोत आणि त्यांचे समर्थक कोणत्या ठिकाणी आहेत आणि काय सुरू आहे? वरून उठून गाडीत जाऊन बसले, गाडीतून बाहेर येऊन थांबलेत। पोलिसांसोबत निगोशिएशन जे आहेत त्या सुरूच आहेत, कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत। 10 फूट पुढे गोपीचंद पडळकरांकडे आल्यावर पोलिसांनी परत वरिष्ठ अधिकारी बोलून निर्णय घेतला, अडवली आहे, त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेत। एकदा सोडतो म्हणता, एकदा सोडत नाही असं जे अधिकारी त्यांच्याशी बोलतायत त्यांच्याबरोबर वाद मात्र सध्या ही पोलिसांसोबत वाटाघाटी सुरू आहेत आणि त्यांना खरं तर पोलिसांनी अडवलेलं आहे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना, आणि तिथे सध्या पोलिसांची वाटाघाटी सुरू आहेत पुढे सोडण्याबद्दल, कारण चौंडीला जाऊन त्यांना अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यासाठी आम्ही जाऊ आणि दर्शन घेऊ असं गोपीचंद पडळकर पुन्हा पुन्हा सांगतायत। मात्र त्याआधी चौंडीच्या अलीकडे त्यांचा सगळा ताफा पोलिसांनी अडवून धरलाय। सध्या चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तानं कार्यक्रम सुरू आहे, तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते आपण ऐकलं, आणि तिथेच जाऊन गोपीचंद पडळकर यांना दर्शन घ्यायचंय। Yeah!
सुरू आहे, जिथे गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सगळ्या ताफ्याला पोलिसांनी अडवलेलं होतं आणि आता मात्र पोलिसांची वाटाघाटी करून कदाचित गोपीचंद पडळकर यांना पुढे सोडलं जात आहे असं दृश्यातून एक प्रकारे दिसतंय। आणि पडळकर आणि त्यांच्या ताफ्याला जर पोलिसांनी पुढे सोडलं तर ते पुढे जाऊन अहिल्यादेवींचं दर्शन घेतील असं त्यांनी सांगितलं। जिथे सध्या एक कार्यक्रम सुरू आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये, रोहित पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि अगदी सकाळपासून आपण पाहतोय जेजुरी आणि त्यानंतर चौंडी या ठिकाणी येताना गोपीचंद पडळकरांना अडवण्यात आलं। त्यांनी महाविकास आघाडी सरकार सोबतच शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावरती टीका केली, सरकारचा निषेध केला, मात्र आता गोपीचंद पडळकर पुढे जाण्यावरती ठाम आहेत। पोलिसांनी जरी त्यांना अडवलेलं असलं तरी पोलिसांची वाटाघाटी करून आता पुन्हा एकदा ते पुढे जाण्यावरच्या निर्णयावरती ठाम आहेत। आता बघूयात पोलीस त्यांना पुढे सोडतायत का। पोलिसांनी सकाळपासून जे इथं केलं, दीड तास जवळपास आम्हाला इथं रोखून धरलेलं आहे। आता पोलिसांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिली आहे, आम्ही अहिल्यादेवींचं दर्शन घेऊ आणि आमच्या अहिल्या मातेचं अभिवादन करू आणि शांततेत आम्ही आमच्या गावाला जाऊ। आणि तिथे गेले तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं सातत्यानं पोलिसांचं म्हणणं आहे, तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलंय? मला हेच काही कळना की आम्ही गेल्यानंतर कायदा का बिघडतोय, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं कायदा वापरता आणि आम्ही तिथे गेल्यानंतर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे कसं काय म्हणू शकतात? पोलिसांनी तुम्हाला पायलट दिला, ट्रॅफिक क्लिअर केली आहे पुढची जायला, आता तिथे गेल्यानंतर तुम्ही नेमकं आश्वासन काय दिलंय? थेट दर्शन घेऊन तुम्ही पुन्हा माघारी फिरणार? दर्शन घेणार आम्ही आणि परत जाणार। तुम्ही जसं म्हणत होते समोरासमोर काही सभा करू किंवा काय करू, तसं काही समोरासमोर कसं होईल? आता तुम्हाला शेवटी जे करायचं होतं पोलिसांनी ते केलं। या पवारांची पहिल्यापासूनची ही नीती आहे आणि ते नीती पोलिसांना पुढे करून काढतात, त्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं करत राहील, आम्ही लोक चळवळ करत राहू, अहिल्या मातेचा इतिहास लोकांच्या पर्यंत नेण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू। चला, शरद पवार तिथून निघाल्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांना जायला पोलिसांनी परवानगी दिली आहे, पुढे कॉन्वॉय लावण्यात आलेले आहेत, पायलट दिल्यात पोलिसांना, पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या दिल्यात आणि आता इथून तातडीनं त्यांना चौंडीमध्ये सोडलं जाईल। त्यांना चौंडीमध्ये सोडल्यानंतर तिथे दर्शन घेऊन ते लगेच माघारी फिरतील, कारण चौंडीमध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार होती ती आता व्हायचं काही कारण नाही, कारण शरद पवार आणि इतर सभेच्या ठिकाणचे लोक जे आहेत ते आता तिथून निघून गेले। खरंच अहिल्यादेवी होळकरची जयंती आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचाच पूर्ण कार्यक्रम दिसतोय, स्वतः पडळकरांना अडवत आले, सदाभाऊ खोत सोबत होते, त्यांनी उद्विग्न आंदोलन केलं तिकडे। असं आहे की पहिल्यांदा तर मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीच्या निमित्ताने नमन करतो आणि या संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी परकीय आक्रांत्यांनी आमच्या मंदिरांचा नाश केला, ती मंदिरं असतील ती श्रद्धास्थळं असतील पुन्हा तयार करण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं, राजकारभार कसा केला पाहिजे हे त्यांनी आपल्याला दाखवलं आणि त्यांची जयंती ही चोंडीला नेहमी कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते, सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात। पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। राम शिंदे साहेब जे स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत त्यांनाही तिथे त्रास देण्यात आला आहे। गोपीचंद पडळकर जे खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारावर चालतात त्यांना अडवण्यात येत आहे। मला हे समजतच नाही की अशा प्रकारे कब्जा करण्याचं कारण काय आहे। अशा प्रकारचं पर्व हे राष्ट्रीय पर्व असतं, सगळ्यांनी मिळून साजरं करायचं असतं, पक्षाच्या पलीकडे जाऊन साजरं करायचं असतं,
इथे मात्र ते हायजॅक करण्याचा प्रयत्न हा योग्य नाहीये। मला असं वाटतं या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं हायजॅकिंग बंद झालं पाहिजे। मुंबई महापालिका असेल तर महापालिकेची सोडत निघाली। यशवंत जाधव सारख्या ज्यांच्या अनेक भ्रष्टाचार आरोप आहेत त्यांचा मतदारसंघ सुद्धा आरक्षित झालेला आहे। पक्षाने दखल घ्यावी, पुढे तिकिटी देऊ नये असं वाटतं का? मला आरक्षणाबद्दल काय म्हणाल? मला याची आता कल्पना नाही। मी तर माननीय पंतप्रधानांच्या कार्यक्रमात होतो, पण आरक्षणाची सोडत निघाली असेल तर आता कोणाचं काय झालं आहे ते आपल्याला पुढेच पाहायला मिळेल। शिवसेना लगातार जो खींचने की कोशिश कर रही है उसको कैसे देखा? आज कई एमएलए मिलने गए सीएम से। अच्छी बात है, वो जरूर प्रयास करें। मेरा विश्वास है कि हमारे जो सारे एमएलए है सत्सद विवेक बुद्धि का उपयोग करते हुए हमारे उम्मीदवार को वोट करेंगे। शिवसेनेची काही लोक पंतप्रधान अरवाच्या भाषेचा किंवा चुकीच्या शब्दांचा वापर करतात का? ज्या पद्धतीने एका कार्यकर्ता आणि महिलाने केलेला आहे वापर, काय म्हणाल आपल्या भाजपच्या महिला आक्रमकतेबद्दल? मी एवढंच सांगेन, सूर्याकडे पाहून थुकलं तर थूक स्वतःच्या तोंडावर पडते। तसंच त्यांनी सूर्याकडे पाहून थुकण्याचा प्रयत्न केला की थूक त्यांच्या थोबाडावरच पडते। सर मराठीमध्ये अजित पवार तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। एकंदरीतच चौंडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या ताफ्याला ज्या पद्धतीने पोलिसांनी अडवलं मात्र आता त्यांना पुढे सोडलं जात आहे। शरद पवार यांचा जो कार्यक्रम सुरू होता, ज्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते आणि रोहित पवार देखील, हा कार्यक्रम आता संपत आलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी आता गोपीचंद पडळकर यांना पुढे अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी सोडलेलं आहे। याआधी बराच वेळ चौंडीच्या अलीकडे 2 ते 3 किलोमीटर त्यांचा ताफा पूर्णपणे अडवून ठेवण्यात आलेला होता। काय आहे पवार अँड पवार कंपनी आहे आणि ही कंपनी जसं डच इंग्रज पोर्तुगीज जसं वकारी काढायचे तसं हिनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वकारी काढलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या भागाला लुटायचं, पहिल्यांदा विकासाचं गाजर दाखवायचं। हिथं येऊन नातवानं काय केली? नातवानं हिथं येऊन इथला कारखाना हाणला, आता इथल्या जमिनी हाणायला लागला, या आता त्याला चौंडी हाणायची आहे। त्याचं कारण की बहुजन समाजाचा नेता गोपीचंद पडळकर पुढे यायला लागला, धनगर समाज त्याच्या मागणं जाईल म्हणून त्याने इव्हेंट केलेला आहे। तो हा कार्यक्रम नाही आहे, तो इव्हेंट आहे त्यांच्या पक्षाचा। तर चौंडीमधल्या या सगळ्या घडामोडींचे असेच अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, मात्र तुर्तास दुपारच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।